की बऱ्याचशा मैदानामध्ये मागे बकासूरला दगडी मारायचे प्रकार करतात लोक बाटल्या मारतात मादी मधी जे बिंजोड झाली मुंबईला त्याच्यामध्ये बकासूरला बाटली मारायचा लोक प्रयत्न करतात एका मुख्य प्राण्यावर जर तुम्ही महादेवाचा नंदी आहे तो आणि महादेवाच्या नंदीवर जर तुम्ही दगड मारायचा प्रयत्न कराल ढेकळ मारायचा प्रयत्न कराल बाटल्या मारायचा प्रयत्न कराल ना तर तुम्हाला परमेश्वर त्याची शिक्षा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जरूर देणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन नवी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण जसं सांगितलं होतं जसं की कालच्या मैदानामध्ये काल, मैदाना काल जे आबासाहेब केसरी मैदान झालं त्या आबासाहेब केसरी मैदानामध्ये सर्व मोठमोठे बैल आले होते आणि परवा दिवशी आपण बऱ्यापैकी लोकांना एक प्रश्न केला होता की उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा कोण असेल तर बकासूरचा पायरा काल जो झाला तो आपला बावऱ्या बरोबर आणि काल जर तुम्ही बघितलात की आपण बालमाविषयी जास्त चर्चा करत होतो आणि त्याच आपल्या बलमाने कालच्या मैदानामध्ये सरदार बरोबर एक नंबर केला आणि जर बघितलात तर खऱ्या अर्थाने आपण बकासूरच्या पुसेगावच्या मैदानाच्या नंतरची हॅट्रिकचा विचार आपण करत होतो कालच्या मैदानामध्ये आणि जर मी तुम्हाला सांगतो जर बकासूरची गाडी जर कडेला लागली नसती तर कालच्या मैदानामध्ये सुद्धा बकासूरने हॅट्रिक केली असती याच्याबद्दल कुठलाही प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवत नाही पण मित्रांनो पुन्हा पुन्हा तोच प्रश्न एक ऐरणीवर येतोय की पब्लिकचा प्रश्न ज्या गाड्या फाट शेवटच्या फाटीमध्ये लागत आणि पब्लिकला लागत त्या गाड्यांना प्रत्येक मैदानामध्ये कितीही चांगलं आयोजन नियोजन असू देत पब्लिकला गाडी लागली की त्याला थो थोडा तरी तोटा सहन करावा लागतोय आणि तो काल सहन करावा लागला बकासूरला कारण का तुम्ही जर बघितलात की जर शेवटी बघा मुका प्राणी आहे मुका प्राण्याच्या समोर जर तुम्ही याल आणि तुम्ही समोर जर उभी राहाल तर मधून ज्या गाड्या लागणार आहेत त्या नॉनस्टॉप पाळणार आहेत त्यांच्या समोर कोणताही नसते ते निकाल रेषेपर्यंत सरळ पळत जातात आणि ज्या पब्लिकला गाड्या लागतात त्या पब्लिकच्या गाड्यांच्या समोर पब्लिक येतं आणि त्या गाड्यांच्या समोर पब्लिक आल्याच्यामुळं थोडा का होईना पब्लिकला कितीही मोठा पाळणारा बैल असून देत त्याला थोडा तरी फरक पडणार आणि तो जो सेकंदा दोन सेकंदाचा फरक असतो ना तो कुठेतरी तुमचा निकालामध्ये परिणाम करून जातो आणि तो काल पुन्हा एकदा बकासूरला त्याचा त्रास होताना दिसला तर मित्रांनो तुम्हाला हा जोडून विनंती आहे की तुम्ही जर एखाद्या बैलावर प्रेम करत असाल तुम्ही बैलगाडा क्षेत्रावर प्रेम करत असाल तर तुम्ही सर्व प्रेक्षक म्हणून हा ह्या गोष्टी ज्या काय होतात त्या टाळायचा प्रयत्न करा बघा आयोजक जे आहेत त्या आयोजकांच्या आयो वतीनं भरपूर प्रयत्न करत असतात आम्ही महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या भरपूर बैलगाडा शर्यत बघायला जातो आणि त्या बैलगाडा मैदानावर जात असताना जर तुम्ही जाऊन बघितलात तर आयोजक त्यांच्या वतीनं भरपूर प्रयत्न करत असतात पण तुम्ही कितीही प्रयत्न करा पब्लिक हे शेवटच्या ज्या टायमीला सेमी फायनल जेव्हा शेवट शेवटला चालू होतात तेव्हा पब्लिक कोणाचंही ऐकत नाही तुम्ही जर पुसेगाव मैदानामध्ये जर बघितला असाल तेव्हा पण भरपूर जबरदस्त नियोजन पुसेगावच्या मंडळाने केलं होतं पण पब्लिक ऐकत नाही दिवसभर खूप चांगलं पब्लिकने सहकार्य केलं पण जसा सेमीच्या गाड्या चालू झाल्या सेमीच्या नंतर फायनलचा फेऱ्याचा ता टाइम झाला तेव्हा पब्लिक पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल होतं आणि मग कसं होतं की मंडळाच्या वतीने पण थोडेफार त्यांना पण बर्डन असतात की काय ते पब्लिकला मारजोड तर करू शकत नाहीत किंवा पब्लिकला इतर गोष्टी काय करू शकत नाही नाही तर त्याचा इश्यू घेऊन लोक येतात आणि मग ऑनलाईन काहीतरी गोष्टी करायला सुरुवात करतात मग मंडळा सुद्धा मर्यादा असतात मग लोक मित्रांनो आपण एक गोष्ट समजायला पाहिजे की आपण एक बैलगाडा प्रेमी म्हणून तुम्ही एक्स वाय झेड कुठल्याही बैलावर प्रेम करत असा तुम्ही एक बैलगाडा शर्यत प्रेमी म्हणून आपला आवडता बैल असू देत किंवा तुम्हाला आवडत नसलेला बैल असू देत फेर लढत कशी होईल आणि त्यामध्ये आपल्या आवडत्या बैलाला किंवा तुम्हाला आवडत नसेल किंवा का असेल त्या बैलाला सुद्धा कसा आपल्याकडून त्रास होणार नाही याचा जर प्रयत्न आपण केला तर हे बैलगाडे क्षेत्र पुढे जाऊन मोठं होणार आहे आणि ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या लढती बघायला मिळतात आज थोडस बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघितलात की बऱ्याचशा मैदानामध्ये मागे बकासूरला दगडी मारायचे प्रकार करतात लोक बाटल्या मारतात मादी मधी ते बिंजोड झाली मुंबईला त्याच्यामध्ये बकासूरला बाटली मारायचा लोक प्रयत्न करतात मित्रांनो हे करून एका मुख्य प्राण्यावर जर तुम्ही महादेवाचा नंदी आहे तो आणि महादेवाच्या नंदीवर जर तुम्ही दगड मारायचा प्रयत्न कराल ढेकळ मारायचा प्रयत्न कराल बाटल्या मारायचा प्रयत्न कराल ना तर तुम्हाला परमेश्वर त्याची शिक्षा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जरूर देणार आहे मित्रांनो तुमचा राग मोईलवर असू शकतो किंवा इतर कुठल्या मालकावर असू शकतो पण तुमचा जो राग असेल किंवा तुमचा जो काही गोष्टी असतील त्या तुम्ही मुख्या प्राणावर काढायचा प्रयत्न करू नका किंवा तुम्ही कुठल्या तरी बैलाचे समर्थक असाल आणि त्या बैलाचं समर्थन करत असताना दुसऱ्या बैलावरचा राग व्यक्त करू नका तुम्हाला त्याची शिक्षा परमेश्वर एक ना एक दिवस नक्की देईल आणि तुम्ही जर ह्या बैलगाडा क्षेत्रावर तुमचा जर परिणाम होणार असेल तर तुम्ही बैलगाडा प्रेमी म्हणून आपण कितपत लायक आहोत हे बोलण्यासाठी ह्याचा देखील प्रेक्षकांनी त्याचा दे विचार केला पाहिजे की जर आपल्यामुळे एखाद्या बैलगाडीवर अन्याय होत असेल आपल्यामुळे उद्या बकासूरवर अन्याय होत असेल तर खरोखरच आपण बैलगाडी प्रेमी आहोत का याचा विचार कुठेतरी केला पाहिजे मित्रांनो आपला बकासूर खूप चांगला पळाला फाटीला लागून सुद्धा त्याने काल खूप जबरदस्त पळ केला आणि मला वाटतं चार नंबर बकासूरने केला तर ठीक आहे हारजीत ही होत असते खूप चांगला पळाला फाटीतून शेवटच्या परंतु पब्लिक सध्या त्रास झाल्याच्यामुळे बकासूरचा आपला नंबर काय काल बसू शकला नाही त्याच्याबरोबर काल एक नंबर झालेला आपला बलमा सातारा एक्सप्रेस आपण त्याच्याविषयी परवा दिवशी चर्चा करत होतो आणि बलमा खूप जबरदस्त त्याचा आणि काल त्याने सरदार आणि त्याने काल कडेनं पळून फायनल ला एक नंबर केला सेमी देखील तो कडेनं पळाला त्याच्यामुळे सुनील मोरे सर म्हणत होते की कडेनं सेमी कडेनं फायनल करून त्याने खरोखरच आपला म्हणजे जो काही पळ आहे तो सिद्ध केलाय तर बलमा आणि सरजाचं देखील खूप खूप अभिनंदन त्याचबरोबर दुसऱ्या नंबरला सरजाची गाडी निंबाळकर सरांची राहिली ती गाडी देखील जबरदस्त पळाली तर त्या देखील निंबाळकर सरांचा आणि सरजाचं देखील अभिनंदन आणि आपल्या बाकासूरचं देखील अभिनंदन बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा